म्हणून तुम्हाला मी सांगत होतो बोबडी वळत नव्हती. पहा ना काही काही लोक महाराज पार पालटून जाते परंतु कधी देव देव करत नाही. वारी तर दूरच राहिली एखाद्याला म्हटलं चला ना वारीला. गर्विता व्रत अर्ध पुण्य लागे म्हणून म्हणावं लागतं चला वारीला चला कीर्तनाला चला कीर्तनाला. ते म्हणे मर राहिला फुसत नाही. आणि निघाली चिठ्ठी चिठ्ठी निघाली रे निघाली का मग सज दज के एक दिन मौत की शहजादी आएगी. ना सोना गाएगा ना चांदी आएगी. ना सोना गाएगा ना चांदी आएगी. देवाचं नाव कुणाचं नाव नाव कुणाचं
घोष करु हरी कथा हरी आला महाराज शंकर हरी हर आणि हरी म्हणतोय ना जय हरी रामकृष्ण हरी जय हरी रामकृष्ण हरी कोणताही देव कुठलाही देव महाराज ज्याच्यावरती आमची श्रद्धा आहे मुखात ना कारण कुठलाही देव जरी म्हटला तर देव 33 कोटी देव जरी असले पण एक शक्ती आहे महाराज ईश्वर सर्व भूतांना रित्र सर्जन त्रिष्टती ब्राह्मय सर्व भूतांना यंत्रारूढनी मायया असा परमात्मा सर्वत्र व्यापलेला आहे महाराज सर्वत्र व्यापलेला आहे व्यापून जो उरलेला आहे अन्योन्य उपादानकार असा उरलेला आहे असा परमात्मा त्याचं नाम मग तो राम असो कृष्ण असो किती दुर्गा असो शंकर असो कुठलंही नाम महाराज त्याचं नाम सदा म्हणजे वेळोवेळा पुन्हा पुन्हा नाम घोष घोष जर म्हटला तर आम्ही जयघोष कसा करतो आहे आमच्या वारकरी संप्रदायामध्ये आमचा हिंदूंचा घोष जर कोणता म्हटला तर पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हा जय घोष आहे का जय घोष देवानी का इथं पुंडलिक दिलं तर त्याला कारण आहे महाराज त्याला कारण असं आहे की जो पुंडलिक राया आपल्या पत्नीला खांद्यावरती घ्यावं आपल्या माता पित्याच्या गळ्याला फास लावावं आणि ओढत न्यावं इतका पाप्यातला पापी होता पण ज्यावेळेस त्यांना गंगा यमुना सरस्वती कावेरी सिंधू तनया या सर्व भेटल्या पाहलं त्यांचं दृश्य अतिशय मलिन होऊन जात होत्या आणि दिव्य स्वरूप धारण करून येत होत्या विचारलं त्या म्हणतात पाप्या तू काय बोलतोस आमच्याशी तुझा अधिकार आमच्याशी बोलण्याचा नाही ते म्हणतात का कोण आहात तुम्ही तेव्हा सांगितलं आम्ही संपूर्ण नद्या आहोत या ठिकाणी कशा करीता येतोय आम्ही आमचं पाप धुण्याकरिता येतो तुझ्यासारख्या पाप्याचं पाप आम्हाला घेऊन अशा संत महात्म्याकडे धुण्याकरिता यावं लागतं की मली असणाऱ्या आम्ही सर्व या ठिकाणी पवित्र होऊन जातो आहे ज्यावेळेस कळालं की या दिव्यत्व ज्या संत महात्म्यांकडे येते आहे अशा संत महात्म्यांची भेट घ्यावी उजळली भाग्यता अवघी चिंता मागली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला आणि ज्यावेळेस दर्शन घेतलं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा तुला जर महान व्हायचं असेल तुला जर पवित्र व्हायचं असेल तुला जर कल्याण करून घ्यायचं असेल तर एक मात्र कर कोणतं माय बाप केवळ कासी माय माता पिता ज्यांच्या मांडीवरती पहुडलेले आहे निद्रेस्त आहे
आणि आशा मिळते पुंडलिकरांनी विचार केला अरे यांच्यामुळे तर तू द्वारात आला मग यांना सोडून उठून मधातून मी कचरा काय येणार उठलेच नाही मार ज्यावेळेस निद्रा खुलल्या गेली उठले पुंडलिकराया आणि पंढरीनाथाच्या चरणावरशी नतमस्तक झाले लोटांगण घ्यायला लागले त्यावेळेस भगवंत म्हणायला लागले माग तुला काय पाहावं भक्तांवरं गृहे मागण्याची आस पाही मुखागणी माग तुला काय पाहिजे ते म्हणतात देवा सर्व सुखास पात्र असणारा तू माझ्या समोर असल्यानंतर मला काही नको काही नको देवा मला काही नको म्हणे माग 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 पुन्हा पुन्हा म्हणतात देवा तू माग म्हणतोस तर एक मागतोय जो कोणी तुझ्या दर्शनाकरिता येईल ना त्याचा उद्धार कर हा येतोय काळ कुत्र यायला तयार नाही भार देवाकडे कोणी यायला तयार नाही म्हणे मला आता कसं करा काय करावं मग तूच संत रूपाने अवतरित हो आणि मग वारी चालू कर म्हणून नंदेश्वर वणीवरून निघते ना वारी हा ना वारी निघते मग आपण सर्व त्या ठिकाणाहून जातो हा की नाही तर संत महात्म्यांच्या स्वरूपामध्ये भगवान परमात्मा अवतरित झाला आणि तेव्हापासून मग वारी चालू झाली वाट पाही उभा भेटीची आवडी भगवान परमात्म्याला पुंडलिक राय मागायला लागले त्यावेळेस आपण उद्धरतो नवी दीन बल कुणा उद्धारी तो सर्वांचे तो म्हणून भगवान परमात्म्याने मी वर दिला महाराज पुंडलिक राया की माझ्या अगोदर तुझं नाव लागल्या जाईल माझ्या अगोदर तुझं नाव लागल्या जाईल म्हणून पुंडलिक वरदे हरि विठ्ठल घोष करू हरी कथा भगवान परमात्म्याच्या कथा महाराज तुमच्या आमच्या जर पाहिले तर जीवनातल्या व्यथाच व्यथा असतात आणि या व्यथा घालवण्याकरिता देवाच्या कथा मग काय होते यांना देवाच्या कथा केल्याने हरि अनंत हरि कथा अनंत काय होत नाम स्मरण केल्याने अभंगाच्या सर्व सुख पाळलं होतं पालक रिकाम दिसते
ते इकडे इकडे येऊन बसले असं समोर समोर बसला काय म्हटला वक्ता तो वक्तानो हे श्रोते विन ही तर बोलणारा तुम्हीच बोलून घेत असता माहिती आहे का हा कुठल्याही गावात जा कुठेही जा इथं जो वक्ता उभा होईल ते तुम्ही बोलवून घेत असता माहित आहे का हे असं रिकाम म्हणजे इकडे इकडे असं दिसत आल्या बरोबर हे चपला घालू घालू इथं उभे ते कोणत्या तिकडं हे इकडल्या बोळी ते तिकडल्या बोळी असं मस्त बसा महाराज हे हे जे आहे ना इथं दादानी बांधलेले पडदे सगळे हे काय मला सांगा चौदे भाजीपाला हे माझ्या पोरींना ऐका भाजीपाला झाला दूध झाला हे सगळं खराब होऊ नये म्हणून तुम्ही कुठं ठेवता घरात कशा फ्रीज मध्ये ठेवता हो ना खराब होऊ नये म्हणून फ्रीज मध्ये ठेवता तसाच महाराज संत हा फ्रीज हा फ्रीज पांढर किती थंडी लागत नाही लागत आहे का तुमची कशाला विठ्ठल विठ्ठल म्हणा भजन लागलं का माशा मारल्यासारख्या इकडं गुंडाळून तिकडं गुंडाळून काही काही तर अशी असते महाराज इथं खाज तिथं खाज तिथं खाज तिथं खा नाही तर सर्व सुखे सर्व अलंकार आनंदी निर्भान भूलतासो आनंद आनंद सो वाटतोय नाही आनंद हा चांगलं वाटत आहे खूपच छान वाटत आहे जाऊ द्या मग उद्या शाळेतही जाऊ नये उद्या कापसाला जाऊ नये इथंच कीर्तन करू 4 वाजेपर्यंत जमते ना खरच का खरच काही असे दिसत आहे काही असे पाहत आहे ना हा आहे पण सांगत नाही ते म्हणे आणलंच कुठून हे प्रीतम महाराज आता डबल नाही दिसलं पाहिजे सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदी निर्भर डोलत आनंद केव्हा प्राप्त होतो महाराज दोन आनंदाचे प्रकार सांगितले गेले एक एक आनंद तो असा आहे विषयानंद साधन जन्य आनंद म्हणजे एखाद्या साधनापासून झालेला आनंद आणि दुसरा जर म्हटलं स्वयंसिद्ध आनंद तो बाहेर शोधण्याची गरज नाही काय म्हटलं गेलं बहु एकांतावरी प्रीती जया जनपदांची खंती तो जाण मनुष्य कारे मूर्ती ज्याने महाराज एकांतवास साधला आणि इकडे तिकडे शोधीसी क्यारे फिरसी वेड्या परी वसे तो देव तुझ्या अंतरी मग बाहेर शोधण्याची काही गरज आहे का महावैष्णव ज्ञानोबर आहे म्हणतात तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम की विषयापरी आतमध्येच आहे महाराज हरी
आलो आहे आणि आत नाही बाहेर नाही आलो गावामध्ये चाललेला आहे संकष्ट चतुर्थी व्रत आता कोणता चाललेला आहे आता जय लक्ष्मी माता है ना गुरुवारचा व्रत चाललेला आहे त्यांनी पाहिलं महाराज एकाने पाहिलं की संकष्ट चतुर्थीचं व्रत आहे त्या ठिकाणी गणेशजीची मूर्ती अशुरुपचाराने पूजा सगळी महाराज त्या ठिकाणी सामग्री ठेवलेली आहे मोदक ठेवलेले आहे दुर्वा आहे जास्वंदाची लाल फुले हे सगळं त्यांनी दृश्य पाहिलं आणि पाहिल्यानंतर सुख करता दुख हरता वाता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची यांनी देव पाहिला महाराज देव पाहिला आरती झाली जेवण झालं आणि याला वाटलं की पुढच्या चतुर्थीला मी बसवणार आणि यांनी चालू केलं महाराज त्या चतुर्थीला गणपतीला म्हणजे मला देव पावला पाहिजे मला देव पावला पाहिजे म्हणून यांनी पूजा अर्चना केली पूजा मांडली चौरंगावरती देवाला बसवलं मोदक केले लाडू केले सगळे देवाच्या समोर ठेवले दुर्वा आणला फुले सगळे आणले महाराज षोडोपचाराने पूजा केलेली आहे शेंदूरलाल चढायो अच्छे गजमुख गो दोदित लाल विराजे सुत गौरी हिरको हातली उड लड्डू साही सरबर को महिमा कहतन जाए लागत ही पद को महाराज आरती झाली पूजा झाली सगळं आटपलेलं आहे आणि सगळं आटपल्यानंतर दैवत ठेवला पाणी फिरवलं आणि झोल फिरवलं दारात आला महाराज दारात आल्या बरोबर आलं दोन पायाच आता चार पायाचा आलं आलं आणि आल्यानंतर महाराज गणेशजी पुढचे त्या मोदकाचं ताट पाहलं एक एक मोदक गायब करायला लागलं ते दारातून पाहायला लागलं म्हणे हा कसला देव एवढी देवाची पूजा केली आणि हा देव म्हणे बसून आहे आणि मुंडीर त्याच्या पुढचे मोदक लेणं चालू केलेलं आहे कसला देव म्हणे आपलंच रक्षण करू शकत नाही तर भक्ताचं काय रक्षण कर त्या गणपती पेक्षा तर हा देव आहे म्हणे कोण मग काय महाराज यांनी काय केलं गणपती बाप्पा पुढच्या वर्षी गणपती बाप्पाला नेलं तिथं उंदराला बसवलं चौरंगात उंदराला बसवलं त्या चौरंगावरती आणि त्या उंदराची पूजा करायला लागल्या गंगमारी पिपरारी शिरसारी पापहारी पुणा तुमा स्नान घातला श्रीखंडन चंदन दिव्य गंधा डस म्हणे हर मिली पण सुर श्रेष्ठ चंदन प्रती गुह्यता अगोंडो लावलं कोणाला हा आणि मग पंच आरतीचं ताट घेतलं ताट घेऊन आरती करायला लागला महाराज पुष्प फुलं वाहून आरती करायला लागल्या जय देव जय देव जय उंदीर मामा तुमच्या कष्टाची जय झाली धीमा रात्रीच्या तुमची झटपड झटक्या मटक्या मध्ये तुमची झटपट औचित घटा बोक्याची भेट दिसता क्षणी तुम्हा करी सपाट जय देव जय आरती झाली महाराज दारात आलं ती मंदिरात गेल्यानंतर पूजा अर्चा आपलं आटपलं का देवाकडं पाठ कर कधी निघू देवाकडे चेहऱ्याकडून असं निघावं तसा तो निघता निघता पाहतो तर काय त्या उंदरावरती महाराज मगर टपलेली त्या बोक्यानी पाहिलं उंदराला उंदराला दिसला क्षणी तुम्हारे उचलला गुलाब जामून टाकला त्यांनी पाहिलं दारातून ये म्हणे असला कसला देव म्हणे मेलाय तरी चौरंग रिकामा झाला म्हणे हा देव कोणता त्याला बसलो महाराज बसवलं चौरंगावरती त्या बोक्याला बसवलं चौरंगावरती आणि चौरंगावरती बसून त्याच स्नान घातलं गंगमारी त्रिपुरारी शिरसारी पापहारी पुणा तुमा गंगा सरस्वती रेवा पशु नर्मदा जली स्थापितोसी तथा देव कुरुष्व मे त्याच स्नान घातलं स्नान घातलं गंध घेतलं स्वस्तिन इंद्र वृद्धश्रवा स्वस्तिन पूषा विश्ववेदा स्वस्तिन राष्ट्र हरिश्चने
स्वास्ति बृहस्पती दधातु गंधलां पुष्प गेला पत्रं पुष्पं फलं तो यमे भक्ता प्रतदह भक्त परतम श्नामी प्रेतात्मना घेतले पंचारती सत्ता आणि ओवाळा लागला जय देव जय देव आता काय पास माने प्रजमल होते ची आपण घेतले होते पाल महाराज भोक्या कोत्र्याने पाल्या बरोबर भोक्या सटकाय नम भोक्या पळूनच गेलं तिथून यांनी पाहिलं अरे दिसण्या बरोबर हा भोक्या पळाला कसला देव पळ पुट्या म्हणे देव त्याच्यापेक्षा तर हा बोरा आणि मग काय त्या कुत्र्याला आणलं कुत्र्याला त्या चौरंगावरती बसवलं महाराज चौरंगावरती बसवलं आणि त्याची कुत्र्याची पूजा व्हायला लागली कुत्र्याची पूजा षोडोपचारांनी पूजा झाली नैवेद्य चढवला कुत्र्याला नैवेद्य काचा 21 मोदकाचा आता 21 मोदक लाडू ठेवलेले होते पण ते कुत्रच महाराज त्या कुत्र्याने पाहिलं दारातून 22 स्वयंपाक घरात भाकरी थापायला लागलेली होती परडीमध्ये अशा भाकऱ्या ठेवलेल्या होत्या ह्या कुत्र्याने पाहिलं त्या मोदकावर त्याची नजर कमी त्या भाकरीवरच जास्त होती बुवाला जाऊ दिलं दारात आणि ते कुत्र लुगूस लुगूस इवल्या इवल्या पावलांनी गेलं त्या परडीतली भाकर उचलायला लागलं उचलायला लागल्याबरोबर त्या घरच्या बाईने पाहिलं आणि चुलीतला घेतला एक दांडू जळता जळता असा हानला त्याला ते कुत्र चिंचिंगाट पळून गेलो महाराज घरच्या बुवानं पाहिलं म्हणे कसलं एका काडीत ते कुत्र पळालं म्हणे त्याच्यापेक्षा तर आपल्याच घरचा देव आहे म्हणे मोठा देव मग काय हा दल्लान तिला चौगरा चौरंगावरती बसवली ना मग काय जय देव जय देव जय माझी बायको तू जे जे म्हणशील ते ते मी ऐकू महाराज आयुष्य संपून जात पण कुठलाही एक देव धड आम्हाला पकडता ये ना एक धे देव ना एक संत ना एक ग्रंथ महाराज वार यायला लागले सोमवाराला की महादेव पंचमुखी गिरजापती काय म्हटलं गेलं पंचमुखी गिरजापती महादेवाला किती डोळा मुख पाच मुखात आणि पाच मुखाला म्हटलं तर डोळे एका मुखाला किती महादेवाला डोळे किती तीन डोळे महादेवाला तीन डोळे मग पाच मुखाला किती डोळे पाच त्री पंधरा पंधरा डोळे असून श्रावण महिन्यात बघावं बेलाच्या झाडाला पानं दिसणार इतका बेल वाहला जातो एका डोळ्याने कोणत्या भक्तानं बेल वाहला हे सुद्धा दिसत नाही सोमवाराला की हर हर महादेव मंगळवाराला की आमचा देव बदलला देव बदलला कोणता उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा बुधवाराला की बुधवाराला की विठ्ठल विठ्ठले विठ्ठल हरी ओम विठ्ठला गुरुवाराला की मग दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभ गुरुवार गेला शुक्रवार गेला आला शनिवार आणि शनिवार आला रे आला की मग जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कबीर रामदूत तुलित बल भगवान पुत्र महावीर विक्रम बजरंगी Oh, my God.
अंतराया रविवार आला देव बदलला नामचा अहमवाग्या सोहमवाग्या भीम नगरा भारी देवाच्या प्राप्ती करता महाराज देवाच्या प्राप्ती करता हे इंद्रिय दिले जीने हा जीव दिला दान जयाची कारिना चिंतन चिंता मन गिजी धास कुणाच भक्त देवाच महाराज मग काय होतं तिने चिता सधा समाधान समाधान सुख आनंद हे कुठं आहे तर हे फक्त संत महात्म्यांच्या चरणाचे आणि देवाच्या चरणाचे निरर्थक इतरत्र कुठेही नाही तुकोबा राय म्हणतात की या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या नामाच्या नादामध्ये राहिलेलो असताना काय झाली माझी स्थिती अभंगाच्या तृतीय हात नाही पाय खाजवतो आता पाय खाजवते म्हणलं कोणाच्या
कुणा हातावरही धनरेचे असते कुणाच्या पायावरही असते ते म्हणे एक नाही दुसरा आहे खाजू येते म्हणलं असन बाबा दोन्हीकडचा तुला लाभ असल बघू दे मग हातही पाहू दे तुझे पायही पाहू दे ते जवळ जवळ आलं ना अंग खाजवायला लागलं ते आता अंग खाजवायला लागलं हे लक्षण आहे का धनाचे म्हणलं तुला खरू झाली उठ येतो मिठाला तुम्ही जवळ जवळ असले धन धन वाजलो चांगल्या टाळ्या बी वाजलं मी पटापट बोलले पाकिस्तान एक इकडं एक तिकडं म्हणतात टालं पडलं पाला बसलं तरी काम रिकाम दिसते हा आणि मग असो जाऊ द्या तुमच्या गावाची प्रथा असेल असं ही कशाला एवढ्या दिवसात चालत नाही ऐका ना तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग त्यावेळेस महाराज मोर्या गोसावी आले म्हणायला लागले महाराज आपल्याकडे पाहिल्यानंतर सुखम कृत्व समी कृत्वा लाभा लाभ जया जया सुखे दुखे समी कृत्वा आपल्या चेहऱ्यावरती कधी पाव कधी दुःखाचा नैशा कधी सुखाचाही नाही सदैव आपला टवटवीत गुलाबाच्या फुलासारखा चेहरा का म्हणे सांगा ना महाराज काय आहे याच रहस्य सांगा मला त्यावेळी तुकोबारायांनी आपली मांडी कापावी आणि कापल्याबरोबर पांढरा पांढरा पदार्थ असा बाहेर निघावा महाराज म्हणतात महाराज हे काय आहे त्यावेळी तुकोबाराय सांगायला लागले की बाबाजी या नाम सुमरण करून करून या नामाचा प्रभाव आणि प्रताप इतका झालाय की माझ्या अंगामध्ये रक्त मांस मज्जा तंतू हे काही राहिलंच नाही काय झालं ब्रह्मलीन काया झालेली आहे त्याला वैदेही म्हटल्या गेलं वैदेही जगद्गुरु आपल्या सद्गुरु जगन्नाथ बाबा करा एकदा भजन श्रीराम जय राम जय जय Yeah.
निवर्ती संप्रदाय पूर्वक तुम्हारा नटाई ना ताना ना हाँ ना तो ना क्या हाँ नहीं आ विठोबा रे कुमारी विठोबा रे याला थांबवणं म्हणजे ब्रह्मरूप होणं काय होणं ब्रह्मरूप होणं